रशियन युनिवर्सिटी नावी बर तिथे तीन पुस्तकं लिहिली भारतात आली. बर आणि माझा कोणत्या दर्शन घेतल्याने माझा कॉन्टॅक्ट करून देईल. बर माऊलीचं दर्शन घेऊन अयोध्येला निघतो. हां पंढरीचं दर्शन घ्यायला किंवा चंद्रभागे स्नान करायला त्याला वारी म्हणतात. सर तुम्ही याच्या आधी वारीत कधी अनेकांना असं वाटतं की पवारसाहेब पहिल्यांदाच वारीत जाणार आहेत किंवा काठीवाडीमध्ये स्वागत करणार आहेत, याच्या आधी पवारसाहेब कधी होते वारीमध्ये असं? असं की मी काय साधेच कृत्य फारच गेलं असं नाही. माझ्या घरापासून किंवा गावापासून जाताना कधी कधी थांबले तिथे गेले आणि त्याची माहिती मी इतरांना देत असतो. एक रशियन मुलगी होती नावी सरली. बर तिथे तीन पुस्तकं लिहिली तर ती भारतात आली. बर आणि माझा कोणत्या रशियन मित्राने माझा कॉन्टॅक्ट करून देईल. बर तर ती शुद्ध मराठी बोलायची. बर रशियन मुलगी. हां मराठी शिकली तर ती पुण्याला आली आणि मी त्याची व्यवस्था सगळी करणार होतो. त्याच वेळेला सुशिक्षित वर्गाच्या असा वगैरे माझ्याकडे काही निमंत्रण द्यायला आले होते. बरं मी त्यांचं निमंत्रण स्वीकारलं आणि त्या रशियन मुलीची ओळख करून दिली. बरं आणि त्यांनी सांगितलं की ही रशियन मुलगी दरवर्षी वारीला येते. ती म्हणजे 5-6 वर्षी येत होती म्हणजे दरवर्षी वारीला येते. तर पुणेकरांनी त्यांना प्रश्न विचारला कुठून चालता तुम्ही ते मराठी होते पुण्यातून निघता का कुठून निघता तुमची वारी कुठून सुरू होते. तर ते रशियन मुलीने सांगितलं माऊलीचं दर्शन घेऊन अयोध्येला निघतो. पंढरीचं दर्शन घ्यायला किंवा चंद्रभागे स्नान करायला त्याला वारी म्हणतात. मधील जे असतात त्याला औषध औषध म्हणतात. असं रशियन मुलीने सांगितलं. त्यामुळे कुठून निघतात नाही म्हणजे माऊलीचं दर्शन घेऊनच निघायचं. आधीपासूनच निघायचं तिथला तिथला इथपर्यंत सगळं सगळं माहीत होतं. सर आता तुम्ही काय आताही जाणार म्हणजे काय वारी चालणार नाही. बरं एक आमचे दुसरे सहकारी आहेत. हां त्यांचे सन्नर श्यामसुंदर सोनर त्यांच्या एकंदर कीर्तनामध्ये खरं असताना प्रबोधन समाज प्रबोधन असतो. तर त्यांनी मला आग्रह केला की आम्ही जाऊ काचेच्या अधिवेशन यावेळी तुम्ही थांबवायचं. ओके आणि तुम्ही आमची आम्हाला आमचे तिथं आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत. बरं तुम्ही माझ्या आवाजचं देवालया बरं ते येतो म्हणजे आमचा 200 दत्ता आहे तुम्ही जाणार.